उत्तम एक्सपिरियन्स होता. बऱ्याच वर्षांनी ऐतिहासिक युद्धपट मराठी लोकांसमोर येतो आहे आणि त्यात बहिर्जीसारखं कॅरेक्टर करायला मिळणं हा एक अत्यंत भाग्याचा आणि अभिमानाचा क्षण आहे असं मला मनापासून वाटतं. 4-5 कॅरेक्टर्स वेगवेगळे केलेत मी या चित्रपटामध्ये. प्रत्येक कॅरेक्टरचा पूर्ण विचार करून मगच ते पडद्यावरती आम्ही उतरवलेलं आहे. त्यामुळे इन ऑल एक फिल्म नॉर्मली माणूस करतो तेव्हा एकच कॅरेक्टर असतं. मला एका फिल्ममध्ये 5 कॅरेक्टर करायला मिळाले, त्यामुळे एका चित्रपटात 5 चित्रपट केल्याचा मला अनुभव आहे. उत्तम एक्सपिरियन्स होता. इंडिव्हिज्युअली आम्ही 7-8 दिवस सगळ्यांनी एकत्र तालमी केली आहेत आणि प्रत्येकाचं सोलो ट्रेनिंग पण डिकपालने घेतलेलं आहे. त्यामुळे सेटवर जाऊन काही चुकतं आहे बिकतं आहे असे प्रकार कधी झाले नाहीत. जवळजवळ 25 ते 30 दिवस रोज रात्री आम्ही वॉर कुठलं ना कुठलं तरी छोटं छोटं मोठं मोठं शूट करत होतो, पण एकाही कलाकाराला एवढी पण इजा झाली नाही. आणि त्याचं कारण त्या आधीची सगळी मेहनत जी आम्ही केली होती ट्रेनिंगची ती आहे. 1 जूनला चित्रपट रिलीज होतोय फर्जंद, ऐतिहासिक युद्धपट असं याचं वर्णन आम्ही सगळेच करतो आहे. पण महाराजांवर तुमचं प्रेम असेल, महाराष्ट्रावर प्रेम असेल, जिजाऊंवर प्रेम असेल, पन्हाळ्यावर प्रेम असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर प्रेम असेल, बहिर्जीवर प्रेम असेल, तर हा चित्रपट कर्तव्य म्हणून पाहायला हवा.